नमस्कार शेतकरी बांधवांनो, जेडी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. महत्त्वाची माहिती आणि ताज्या बाजारभाव मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आज शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल यावर बोलूया. सरकार, मीडिया आणि विरोधक वृत्ती तिन्ही शेतकरी सरकारच्या विरोधात असे दिसते की कांद्याचे भाव वाढले तेव्हा विरोधकांनीही सरकारवर हल्लाबोल केला. आता कांद्याचे भाव उतरले आहेत म्हणून नाही, विरोधक आणि मीडिया प्रश्न उपस्थित करत आहेत आणि नाही, सरकार पैसे देत आहे. डिझेल पेट्रोलचे दर वाढत असताना लक्ष द्या, कांद्याच्या किमतीत थोडी वाढ झाली तर सामान्य माणसाला काहीच त्रास होत नाही, तर कांद्याचे भाव थोडे वाढले तर सामान्य माणूस हैराण होतो. देशात डिझेल आणि पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, मात्र पेट्रोल, डिझेल, खत व इतर साहित्याचे भाव वाढत असताना मीडिया आणि विरोधक गप्प आहेत. किमती वाढल्या की शेतकऱ्यांचा खर्चही वाढतो, मात्र मीडिया, विरोधक आणि सरकार याकडे लक्ष देत नाही. कांद्याचे भाव थोडे वाढल्याने सरकारने छापे टाकले, तज्ञांवर बंदी घातली आणि घाईगडबडीत अनेक कामे केली आणि या दिवसात अवकाळी पाऊस पडत आहे आणि गारपिटीमुळे कांद्याचे पीक निघत आहे. नुकसानग्रस्त आणि कांदा शेतकरी सतत कर्जाच्या ओझ्याखाली गाडला जात आहे, पण सरकार याकडे लक्ष देत नाही. सरकार आणि विरोधकांना खरंच शेतकऱ्यांचे कल्याण करायचे असेल तर सपा अर्थात कांद्याला किमान आधारभूत किंमत द्यावी लागेल आणि स्पष्ट धोरण आखावे लागेल निर्यातीबाबत, आणि त्याचबरोबर कांदा पिकावर होणारा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, जेणेकरून कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्यापासून वाचवता येईल. कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची ही अवस्था असेल तर यापेक्षा चिंताजनक काय असू शकते? हा, या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद आमच्या प्रिय शेतकरी बांधवांनो.